मोकळे से खुले आभाळा दिवाहणारे नदी उन्हाळा कृपा वसाची सर चिंबा तिनी ऋतूंचे सार रंग पूजा अगं मी ना सावित्री मोरे बोलते बोला आत्या आज कसं काय मला फोन केलात आपण म्हणजे किती वर्षात भेटलोच नाहीये बघ ना बोललोच नाही झालं मी तुला बघितलं पण नाहीये येते मी मुंबईला काय हो मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला नाही 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 आम्ही पूजा बद्दल बोलत होतो ती श्रीकांतला बघायला येणार आहे मुंबईला अभिनंदन नेहमी म्हणते की मदत करायला कोणतरी येतंय म्हणून सांगते ना तर तेही कळत नाही यांना मुलगा एक तसला नवरा मी समजून घेत नाही जाऊ दे ना स्वतःच काम स्वतःच केलेलं बरं कोणाकडनं कसली अपेक्षाच करू नये कोणी नाही येणार मदतीला तुमचे पाय बाजूला करताय का ते पण मीच करू मी झाडतो ये तू बस 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 रिलॅक्स सौ मी तुला सांगितलं होतं मला यात ओढू नको तरी तू ओढलंसच ना याच्यात काय मिळवलंस मला सांग तू आणि तुझा मुलगा वाटेल ते करा ना ग बाई मला कशाला बिना करण ओढता याच्या मी काय सगळं गंमत म्हणून करते आपल्या मुलाच्या भल्यासाठी चाललंय ना हे सगळं थोडीशी मदत केली तर काय बिघडलं अगं पण हा कसला उपाय सांगितलाय नागपूरकरांनी काय अर्थ आहे का त्याला म्हणे बिझनेस वाढवायचं तर लग्न करा हे म्हणजे पोट दुखतंय तर बूट घाला सांगितल्यासारखं काही संबंध नको काय एकमेकाचा एकमेकाशी नसेल नसेल तुमचा आहे ना आमच्याशी संबंध अरे बाबा कुठली गोष्ट कुठूनही खेचून तिथेच कशी आणून ठेवायची तुझ्याकडून शिकावं एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट आहे हो ना बघ सत्य आकांक्षा आली असणार श्रीकांतला समजावून घेऊन आली असणार तुम्हाला काय जमत नाही ती मुलगी तरी मला मदत करते ते बोलायला पूजा पूजा अगं तू तर उद्या येणार होतीस ना हो पण मी आजच आले सांगितलेलं ना मी तुला फास्ट आहे मी ते व्हेरी फास्ट वाटलं नव्हतं एवढी सुपर फास्ट असशील ग तू मोठी झालीस ग तू मोठी झाली म्हणजे 20 वर्षापूर्वी तू मला बघितलं होतं आता मी काय तेवढीच राहणार का बरोबर आहे तुझ ये ना याद ये बरं झालं तू मला आत ये म्हणालीस मला वाटलं दारातच उभं करतेस की काय तुम्हाला अगं त्या शिवनेरीच्या थंडीत ना सॉलिड वाट लागली आहे माझी बाथरूम कुठे आहे हे इथून आत गेलीस ना की डाव्या हाताला सावकाश हा काय काका कसा आता मी किती मोठी झाले असं म्हणू नका आता तुम्ही किती माथारे झाला असं मला म्हणावं लागेल कोणी खरंच म्हातारे दिसायला लागलो की काय चष्मा असणारे पाहुणी मला नाही भेटायचंय त्या पूजाला अरे तुला कधी ना कधीतरी तिला भेटावं लागणारच आहे की नाही मग आजच भेटूया चल 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 मी नाही जाणार त्या शंभुडी समोर हे बघ श्रीकांत तू मला थोड्या वेळापूर्वी प्रॉमिस केलं होतंस तू चल मिस्टर विनय प्लीज मला हेल्प करता का अगं काय अगं नको एक माझा आकांक्षा श्रीकांत चल मी सविने चला तुम्ही ओके 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 जाऊया बी ब्रेव्ह श्रीकांत यस यस बी ब्रेव्ह या ये बस अगं आजच येणार होतीस तर मला तसं कळवायचं होतं ना गं अगं तुला कळवायला मला तरी माहिती असायला हवं ना म्हणजे माझं कसं आहे ठरवलं की लगेच घडवलं आणि काय झालं मी आणि माझी मैत्रीण आहे ना आम्ही ते मस्तानी प्यायला जाणार
पण तो प्लॅन फ्लॉप झाला. मग काय बसले होते विचार करत, आता त्यावेळेत काय करू. तेवढ्यात समोरनं मुंबईची एसटी गेली. मग काय लगेच कपडे घातले बॅगेत, शिवनेरीत बसले आणि डायरेक्ट तिकडे आले. व्हेरी फास्ट. वा खूप छान केलं. मी तुझी ओळख करून देते सगळ्यांशी. काकांना तर तू भेटलीच आहेस. ही आहे ना आकांक्षा. हाय. हाय. हा विनय. हॅलो. हाय. आणि ह्याला तर तू ओळखतेस, तुझा बालपणीचा मित्र तू तर अगदी तसाचा तसाच आहेस, अजिबात बदललेला नाही. बटाटे भरलेले मोत्यासारखं. अरे मला वाटलं होत की तू अमेरिकेला गेलायस तर तिकडची म्हणजे फिटनेसची हवा तुला लागली असेल, पण तू आहे तसाच आहेस. तुझ्यात काहीच बदल झाला नाहीये. थोंब्या शिकान. त्यांचा बहुतेक शरीराचा प्रॉब्लेम दिसतोय. शरीकांच्या वेळी शिकांत शिकांत म्हणतात. नाही मी श्रीकांत नाही शिकांतच म्हणाले. सॉरी तुम्ही ऐकलत का? त्याच खरं नाव श्रीकांतच आहे. मी ठेवलेलं तो आहे ना खूप मोठा किस्सा आहे. ऍक्च्युली झालं काय माहिती तू अजून थोडा वेळ थांबणारच नाही ते. जाणार नाहीयेस ना? नाही. मग तेव्हा सांगायला काहीतरी ठेव ना. तुझ्याकडे सांगायला काय? तो एकच किस्सा आहे. लोकांना किती वेळ सांगणार आहेस तू एकच किस्सा? आणि बाय द वे आता आपण मोठे झालो, तुला सांगितले का कोणी? नाही ना. मग मी सांगतो तुझ्या, आता आपण मोठे झालो आहोत. ओके बघितलं किस्स्याचं नाव काढलं की कसा लगेच राग येतो ह्याला ते. हो ना. चल नाही सांगत मी कोणाला. थँक्यू. पण एका अटीवर, आज रात्री तू माझ्यासाठी जेवण बनवायचं. आणि जर का मला ते जेवण आवडलं तर मी कोणाला सांगणार नाही तुझ्या किस्स्याबद्दल. कळलं का? आत्या मला सांग मी कुठे राहायचं ते. चल दाखवते तुला. ये. अगं नको राहून जा. चल ये. आले. चल ये इकडे. बॅग. अभ्या शालमलीला व्यवस्थित घरी सोडून आलोय. हे बरं झालं. ते बरं जाताना काही त्रास झाला करे तिला? अजिबात नाही. अरे हे बघ पण आज मी तिला चांगला झापलाय. हे बरं केलं. मी इतकं सांगतो इतकं समजवतो ना तिला, ऐकेल तर शर्मली कसली. अरे मुलींचंही असंच असतं. काव्य तरी माझं कुठे ऐकते. माझा एक काम करशील? कोणतं काम? तुझ्या फोनवरून काव्याला एक कॉल करायचा. म्हणजे मी माझ्या फोनवरून केला असता पण आजकाल ती माझे फोनच उचलत नाहीये. तिला फक्त सांगायचंय की इव्हेंटचा चेक आलाय तो राघवकडून घेऊन जा. पटकन फोन कर. काय झालं तू? तू तोंडावर का हात ठेवले? अभे बोल ना, तोंडावर का हात ठेवतोय का? नाही लावू शकत. नाही लावू शकत का? अभे बोलणारच का काही? मला तुला काहीतरी सांगायचंय पण मला तुला सांगायचं नाहीये. तुला मला काहीतरी सांगायचं पण सांगायचं नाही. काहीतरी ठरव ना यार प्लीज.
मला तुला सांगायचं आहे पण मी सांगू शकत नाहीये. ठीक आहे, नको सांगू. काव्याला एक फोन तर कर, कर ना. नको बघ, शालमली प्रेग्नेंट आहे, रिस्क नको. कशी रिॲक्ट होईल मला माहिती नाही. सॉरी यार. एक मिनिट, तू काय बोलतोय? शालमलीचा इथे काय संबंध? तुला नाही कळणार यार. ते बघ, आयडिया, मला तुला काहीतरी सांगायचं, पण मी ते सांगू शकत नाहीये. गेस कर. म्हणजे काय होईल? मी तुला सांगितलं असं नाही होणार. तुझंही काम होईल, माझंही काम होईल. हा, मी ऍक्टिंग करतो आणि तू गेस कर. ओके अभया, हे बघ, मला आता बिलकुल गेम खेळायचा नाहीये, प्लीज. अरे तुझा फायदा आहे. ओके ओके. मराठी जा, पटकन जाऊन ये. दोन अक्षर. राग आला? तुला माझा राग आला? मी देवाच्या पाया पडतो. हे पावलट काव्य. एक मिनिट, काव्याला माझ्यापासून स्पेस बोलतेस मला करू दे ना काम. तुझा तिला बस जा, कमी जाऊ. चिडू नकोस, मी ते शांतपणे उभी राहते. बस कर, कर. म्हटलं ना शांत, पण मला काम करू दे ना. कम ऑन यार, मी शेफ आहे, मी अमेरिका रिटर्न आहे. पुढी माझ्या खायला खरंच ना. हेच त्या पूजाला कळू दे, तुझ्या हाताला किती छान चव आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगितलं की आज छान स्वयंपाक कर. एक मिनिट, व्हॉट डू यू मीन आज छान स्वयंपाक कर? तुझं म्हणणं मी रोज वाईट जेवण करतो. अरे नाही रे बाबा, मला तसं नव्हतं म्हणायचं. कोणाला काय म्हणत असताना मला कळतं. म्हणून मगाशी त्या पूजाने मुद्दा म्हणतो किसाचा विषय काढला. मला माहिती होतं मला ते ब्लॅकमेल करणार म्हणून, आणि त्याच्यामुळे मला इकडे असं जेवण म्हणायला भाग पाडलं की नाही. तू कशाला तिला बोलतोस इकडे? श्रीकांत, अरे तुझी कॅसेट मगासपासून या एकाच वाक्यावर येऊन अडकली आहे. हे बघते आता आलीच आहे. जरा छान वाग ना तिच्याशी. तिच्या एवढं चांगलं तुला कोणीच ओळखत नाही. बालपणीची मैत्रीण आहे ती तुझी. बालपणीची मैत्रीण? मैत्रीण कसली, शत्रू आहे ती माझी. तेव्हा पण असंच वागायची, आता पण असंच वागते, मला ब्लॅकमेल करत बसते. मगाशी पाहिलंस ना, ती मगाशी सगळ्यांना माझा अपमान करायला निघाली होती. अरे काय अपमान नव्हती करत ती. ती आहे ना तुझी मस्करी करत होती. माहिती तेवढं चालतं की नाही? आणि आपण मस्करी कोणाची करतो? जे आपल्याला आपलेसे वाटतात हो की नाही? तू धन्य आहेस खरंच. तुला ठरलं की तू कोणाचं ऐकत नाहीस खरंच. आता माझं मी काम करू का? असेल प्लीज. आणि हो, मी बनवतो आज छान स्वयंपाक. आज बनव बनव. हे असेल. थँक गॉड,
पूजा येते म्हणे पूजा. मी इथे असेपर्यंत ना आपण सॉलिड धमाल करू. म्हणजे मी गेल्यानंतर पण तुला मी तिथे दिसली पाहिजे एवढी मस्ती करू. ओके. तुला गाणी गाता येतात का? सुरात नाही येत पण मी गुणगुणते. हे बेस्टच. आपल्याला कुठे लोकांसाठी शो करायचा? आपल्याला ना बोर झालं की आपण मस्त अंताक्षरी खेळू. ओके. तुला पत्ते येतात? हो, मी विवाह मंडळात काम करते ना, तिकडे मुलं मुली दोघांचेही पत्ते येतात. अगं तसले पत्ते नाही, खेळायचे पत्ते, रम्मी मेंढीकोट तसे. ओ, पत्ते येतात पण मला रम्मी मेंढीकोट वगैरे नाही येत. मला ना जोड्या लावणं येतं. सो काय गं, इतका डिफिकल्ट गेम खेळतेस तू? काय आहे, कोणाचे कपडे आहेत? अग श्रीकांतचे. काय म्हणजे तू आणि श्रीकांत एकाच खोलीत राहता? हाऊ स्कॅन्डलस. पूजा, हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. श्रीकांत ना फक्त त्याचं सामान या खोलीत ठेवतो, अदरवाईज झोपायला तो बाहेरच झोपतो सोफ्यावरती. कधी काही त्रास वगैरे झाला तर मग तो आतमध्ये येऊन झोपतो आणि मी बाहेर झोपतो. हा श्रीकांत ना लहान असताना माझ्या समोर बसून अख्खा बिस्किटचा पुडा खायचा. त्यातला एकही बिस्किट तो माझ्याबरोबर शेअर नाही करायचा. आणि तो श्रीकांत आज तुझ्या बरोबर अख्खी बेडरूम शेअर करतो. असं शक्य आहे? कुछ तो झोल है. असं काहीच नाहीये पूजा, तो फक्त सामान ठेवतो त्याच्या आतमध्ये, बाकी काहीच नाही. आज मजा आहे ना एका मुलीची. श्रीकांतने किती काय काय स्पेशल बनवले बाई. आय होप तू किमान आता तरी मला किस्स्यावरून ब्लॅकमेल करणार नाहीस. जेवण चांगलं असेल ना तर नाही करणार. पण तू एक काय बनवलंयस नक्की? मी फर्स्ट टाइम बघते. हाच फरक आहे आपल्यात. मी ग्लोबल झालो, तू लोकल राहिलीस. तुझा स्टँडर्ड वाढला नाही अजून. मी सांगतो मी काय बनवलंय ते. हे ब्रुशेटाज विथ मशरूम अँड चीज, हे एल्बो पास्ता इन व्हाईट सॉस, आणि ते बॅड थाय नूडल्स. अगं हळू पाणी घे पाणी. शिट. आणि तू किती मोठी नाव आणि डिफिकल्ट नाव घेतली आहेस. मला वाटलं काहीतरी सॉलिड बनवशील म्हणून. पण एक काय हे गार्लिक ब्रेड विथ चीज, आणि हे तर हक्का नूडल्स आहेत. तू नक्की युएसलाच गेला होतास ना? की उल्हासनगरला गेलास आणि तुला असं वाटलं की तू युएसला जाऊन आलायस? एक वेळ उल्हासनगरचं जेवण बरं असेल, पण हे तर एकदम टेस्टलेस्ट आहे. हे बघ, तुला मला काय म्हणत असेल ते म्हण, माझ्या जेवणाला नाव ठेवू नकोस. हे बघ, लोक माझ्या हातचं जेवणांना चाटून पुसून खातात, त्यांना हात धुवायची पण गरज लागत नाही. आणि काय ना, जेवण बनवणं ही एक आर्ट आहे, तुला यातलं कळतं का? नाही ना? मग तू याविषयी न बोललेलंच बरं. ठीक आहे, या विषयावर नाही बोलत. थँक्यू. पण आपण आता दुसऱ्या विषयावर बोलूया. तुम्हाला माहितीये ह्याचं नाव श्रीकांत कसं पडलं ते? नाही नाही, हा विषय नाही. एक मिनिट पूजा, तू हा किस्सा अजिबात सांगणार नाहीस. अरे सांगू दे ना तिला. तू काय पराक्रम केलास ते आम्हाला तरी कळवते नाही का? आणि शिवाय तुला गंमत सांगतो, एकदा का तिने हा किस्सा सांगितला की पुन्हा ती तुला ब्लॅकमेल नाही करू शकणार पुढे. फ्री पूजा. बरोबर आहे.
मलाही आवडेल ऐकायला. येऊ सांगायला तिकडे काय किस्सा येतो. ऑडियन्सची रिक्वायरमेंट लक्षात घेऊन मी अखडू शेफ श्रीकांत यांचा किस्सा प्रेझेंट करते. माझा फोन राहिला आज म्हणजे मी श्रीकांत. अगं माझा फोन नंतर बघ पाहुणे ना ती आपली. अरे बोल बोल. तर व्हायचं काय, हा आहे ना आमच्या बरोबर खेळायलाच यायचा नाही, कितीही सांगितलं तरी यायचा नाही. हो स्वतःला ना शाणाच समजायचा हा. हो ना.